पैसा पद काय नाही समाजच माझं पद आहे मोठं तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत आरक्षण तुम्ही मागताय पण मरोज ज जनांगे पाटील यांच्या आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोसुद्धा नाही आरक्षण हा शब्द मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणला फोटो का नाही नाही फोटो बऱ्याच कार्यक्रमात येत नाही असं नाही तुमच्या भाषणात त्यांचं येईल एखाद्या जागा नाही ते एखादं जर चुकीने विसरला असेल नाही एखाद्या जागेवरती पण गंगापूरची सभा बघा तुम्ही वैजापूरचे बघा नाव घेऊन फोटोसुद्धा ठेवलेले असं होत नाही शक्यतो एखाद्या अर्ध्या जागेवर होत असेल पण मी सगळ्यांचा आदर करतो आमच्या पट्ट्यात विचारा आधी मग ठरवा मराठा बांधव असो धनगर बांधव असो वंजारी बांधव असो ओबीसी बांधव असो दलित बांधव असो मुस्लिम असो आमचं शे आगड नव्वद टक्के मुस्लिमांचे मी काम करताना मराठा म्हणून करत नाही कोणाचं काम निवडू मनोज फोन आला की सोडलाच जाऊन विचारू नये मी जर जाती असं काही मानणार असतो तर कामच केले नसते आपण जर एकदा सांगितलं तर मराठा बांधवी पुढे जात नाही दलित बांधवही जात नाही आमच्या परिसरातलं सांगतो कारण आम्ही तेवढं प्रेम करतो एकमेकावर कामं सुद्धा करतो मुस्लिम बांधव सुद्धा जात नाही धनगर बांधव सुद्धा जात नाही कालच्या आंदोलनात दलित बांधवांपासून धनगर बांधवांपर्यंत सगळे पाणी वाटायला होते कौन हे फक्त आपल्या प्रामाणिकपणा आणि त्यांच्याबद्दलच असणारी मला कोण कोणाच्या मध्ये आरक्षण आरक्षण धनगर तिकडे आणखी लोक हे आरक्षणाचा टक्का म्हणजे मी तर घोषणा ऐकल्या की जर आम्हाला मिळत नसेल तर कुणालाच नको हे बरोबर आहे धनगर बांधवाचा विषय घेतला त्यांचं ना आमचं दुखणं सारखं सत्तर वर्षी कधी बोलणार सत्तर वर्षापासून सर ते एवढंच ऐकत येत सत्ता आली जेव्हा आहे का ते त्यांना म्हणतोय मै सत्ता आली तुला आरक्षणच देतो आणि ते सत्यता आलं ते पळ्याला म्हणतोय तू महा सत्ता येऊन चारच दिवसात देतो ते बेजार झाले ऐकू ऐकू आणि आमचं तसंच आहे आमच्या दोघांचं दुखणं सारखंच आहे पण त्यांच्या डोक्यात एक गोष्ट नाही सरकारच्या सगळ्यात मोठी जात मराठ्यांच्या नंबर दोन धनगर बांधवच्या राज्यात आम्ही दोघं जरी एक आलो तर का करता तुम्ही तुम्ही येणार ते आता भविष्य ठरविल पण जर आम्ही दोघं एक आलो तर तुम्ही काय करणार किती दिवस पासून आम्हाला चाळीस दिवस दिले त्यांना पन्नास दिवस दिले किती घुमी घुमाघुमी कस त्यांनाही द्यायचंय तुम्हाला द्यायचं पन्नास टक्केच्या पुढे जायचं नाही नाही आम्ही तर घेणारच आमचा तर काही प्रश्नच नाही त्यांचं तर मी कागदपत्र वाढले त्यांचं मराठा समाजासाठी आंदोलन करता सगळ्यांना आरक्षण मिळालं जशी जशी येईल तस तसं होईल काहीतरी बदल पण त्यांचं तर घटना येते मी स्वतः त्यांचे कागदपत्र वाचल आणि मग जर असून त्यांना न्याय नाही म्हणल्याच्या नंतर राजकीय शक्ती यांची इच्छाशक्ती आहे किंवा हे कोणत्या घटनेच्या पदावर बसली हे कसा निर्णय करायला लागले पालकत्व राज्याचं यांनी स्वीकारले मला मला सांगा या आंदोलनामध्ये मी अनेकांपुढे ऐकलं की समजा आरक्षण नाही मिळालं तर निवडणुकांमध्ये आम्ही गावबंदी करू कराल तुम्ही मनोजरांगे पाटील यांचा पाठिंबा आहे नाही नाही त्याबद्दल मी आताच काहीच बोलणार नाही पण ना तो समाजाने घेतलेला निर्णय आपला निर्णय शांततेचा आंदोलनाचा आपण पडलो नाहीत आपण ते सांगितलेलं पण नाही किंवा नाही म्हणत नाही हा पण नाही तो समाजाचा निर्णय त्यासोबत मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता ना त्यांनी काय करायला पाहिजे नाही नाही ते राजकारणाच्या बद्दल आपल्याला ते डाव कळत नाहीत आणि ते कळणार आहे मी आपल्याला एक कळतंय आरक्षण आमचं इथे आणि ते आम्हाला पाहिजे सामान्य आम्ही एकवडलं एक दोन प्रश्न विचारतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजप शिवसेना उद्धव ठाकरे गट शिवसेना एकनाथ शिंदे गट वंचित बहुजन आघाडी एम आय एम हे सगळे नेते या सगळ्या पक्षांपैकी कुठला पक्ष मराठा आरक्षणाच्या बाजूने खरा उभा राहिला आहे की नाही कोणी उभं राहिलेलं आहे काय उत्तर आहे तुमच्याकडे नाही नाही हे राहिलं नाही कोणी सण उभं राहिलं असतं आता आरक्षणच नाही मिळालं का आम्हाला आतापर्यंत तर आरक्षण मागच मिळालं असतं सामान्य मराठ्यांना राज्यातली लढायची गरज काय एकही प्रामाणिकपणे उभं राहिले नाही राहिले असते तर मागच मिळालं असतं ना हा